33 वर्षा पैली ये घटकराज मेपा खीर जानी को सेक्रिफाइस तो मुवमेंट मेपा खीर जे काम के हमका एक सलाम मिलता वर्षा पैली सगळे गोयकारांनी एकवटान एक झूज केले बेसिकली टू क्लेम द ऑनर ऑफ गोवा एंड द डिग्निटी ऑफ गोयकार्स बाय अपग्रेडिंग अवर स्टेटस फ्रॉम युनियन टेरिटरी टू अ स्टेट म्हणल्यार एक युनियन टेरिटरीन दिल्लीच्यान जो आमचे दिल्लीच्यान जे आमचे राज्य जाता ते आमी आमचे राज्य गोंयच्यान गोंयकारांचे करतले एक डिग्निफाइड फेडरल सिस्टमान आमी मेन स्ट्रीमान भितर सरले. आतां गेले 33 वर्सांनी वी हॅव बीन व्हेरी इव्हेंटफुल एंड ऑल्सो सॉर्ट ऑफ अ रोलर कोस्टर राइड. देयर हॅव बीन मेनी अप्स एंड डाउन्स आनी एक फिलींग सगळे गोंयकारां मदीं जाल्लें आसा की हें गोंय गोंयकार गोंयकारपण म्हणटले तें स्टेडिली एंड श्युअरली इज फेडींग एंड दीस इज अ वेरी अनमिस्टेकेबल फिलींग आनी हें फिलींग हॅज नेवर बीन मोर स्ट्रोंगर देन फॉर द लास्ट टू मंथ्स फ्रॉम द 25th ऑफ मार्च. ताका खूब कारणां आसूंक शकता पूण मेनली सरकाराचें इररिस्पॉन्सिबल इनसेन्सिटीव आनी एंटी गोवन पॉलिसीज हें ताजें मेन कारण आसा आनी जें टायम एंड अगेन वी हॅव बीन पॉयंटींग आवट एंड वीच फॉर वीच द गव्हर्मेंट हॅज बीन एक्सपोज. आज सगळ्या गोंयकारांनी सगळ्या गोंयकारांक जेन्ना आमी परबीं दितात घटक राज्याच्या दिसा तेन्ना म्हाका दिसता आमी उलोय मारपाची गरज आहा की सगळ्या गोंयकारांनी एक नवें झूज बेसिकली टू रिक्लेम द ऑनर ऑफ गोवा एंड द डिग्निटी ऑफ गोंयकार्स म्हळ्यार गोंय आनी गोंयकारपणाचो मान आनी सन्मान परतो मेळपा खातीर एक नवो लढो आमी फुडें घेवन येवपाची गरज आहा आनी ताजे खातीर आमचो पक्ष एक मॉडर्न आनी हे लॉकडावनाचे खातीर आमी एक ऑनलायन कॅम्पेन सुरवात करूंक सोदता विच आय एम नाव अनाउन्सींग इज हॅशटॅग क्रायम टू बी अ गोवन इन गोवा क्वेश्चन मार्क. दीस इज द कॅम्पेन. नाव वी बिगीन इट फ्रॉम टुडे आनी आमकां अशें दिसता की ऑनलायन कॅम्पेन सुरवात करूंक एक फंडमेंटल प्रिंसिपल आसपाची गरज आहा. फंडमेंटल प्रिंसिपल हियर इज द प्रिंसिपल ऑफ अफिर्मेटीव एक्शन. अफिर्मेटीव एक्शन म्हळ्यार कितें? अफिर्मेटीव एक्शन म्हणटा एक हांव सारकें ताका एग्जॅक्ट वेबस्टर्स मिनींग इज एन इंटरनॅशनल प्रॅक्टीस बाय नॅशनल ऑर लोकल गव्हर्मेंट्स वेर बाय अ कॉन्शियस पॉझिटिव्ह बायस इज शोन इन फेवर ऑफ द सिटिझन्स ऑर नेटिव्स
or endangered, discriminated or disadvantaged sections of the population for their welfare and well-being, and which is expressed in the form of a law, regulation or policy. So yeah, fundamental principle hai ye. Hami ye campaign shurat karta. Amka dista ki affirmative action needs goyankare je hadir. Chod garje chi. Kidak means goyankar mhanta to aaj discriminated, disadvantaged, extinct breed ashi contemporary goan ye goyankar to status challa. Mhanun गोयकारपण प्रिजर्व प्रोटेक्ट आनी प्रमोट करपाक ये अफिर्मेटिव एक्शन गरजेचें. आनी हें गेले थोडे दोन म्हयन्यांनी एंडेंजर्ड स्पिसीज म्हणून हांव जे पॉयंट गोंयकार गोंयकारपण हें चड क्लियर जाल्लें आसा अशें दिसपाक लागलां गोंयकारांक की दे आर लॉस्ट, दे आर फॉरगॉटन, दे आर स्ट्रेंजर्स, दे आर पराया, दे आर एंडेंजर्ड इन देर ओन लेन. आनी हें फक्त तारवट्यां खातीर न्हू, हे दिसांनी आमी तारवट्यांचो इश्यू आनी स्ट्रँडेड गोवन्स म्हणल्यार नॉन रेजिडंट गोवन्साचो इश्यू घेवन आमी चड बोवाळ करतात. पूण म्हाका दिसता सर्वसामान्य गोंयकाराक, वेदर इट कम्स फ्रॉम द ट्रेडिशनल ऑक्युपेशन्स लायक फार्मींग, पोल्ट्री फार्मर्स, वेजिटेबल फार्मर्स, कोण आतां फिशरमॅन, नाजाल्यार ट्रेडिशनल क्राफ्ट्समॅन जे आमचे थेवये, नाजाल्यार शेठ, नाजाल्यार मेजन्स, कोणूय जे मॅन्युअल लेबर करून फुडें सरता, ट्रेडिशनल आर्ट्स, नाजाल्यार ट्रेडिशनल कलिनरी आर्ट्स लायक पोतयेर भितर, हे जे स्थानीक गोंयकार आहा हांचेर अन्याय जाल्लो आहा. आनी हे उलयत राविल्ले आहा. आनी हे फक्त कितें आमकांच, हांव आतां पार्टीचो हेडूच म्हण न्ही, आमचे दोन आमदार आसा तांचे मतदारसंघांनी हे इश्यूज एक्सेंट्युएट जाल्ले आहा. जंय स्थानीक गोंयकारांक दिसता की आपल्याचे आपूण गोंयकार म्हणून कितें गुन्नो काय म्हणून आनी ताजेर अन्याय जाता. आतां फॉर एग्जाम्पल फॉर एग्जाम्पल आतां विजयान इतलें सगळें सांगलें दॅट गोवा गोवन्स आर फिलींग डिप्रायव्ड आनी जे ट्रेडिशनल इन लोकल बिजनेसीस दे आर फिलींग अनसेफ. आनी आमचे खंय रिप्रेजेंटेशन सरकारा कडेन कितले फावटी वचोन सरकार दरबारी वचोन अन्याय जाता जावं वी आर नॉट हर्ड अ गूड इयर इज नॉट गिवन टू अस रादर जे ओनली ऑन वन सिंगल एप्लिकेशन जो कोण करता पळय हू इज इन अ हायर स्ट्रेटा ऑफ द सोसायटी तेजे ऑन सिंगल एप्लिकेशन तेजे हे एक्सेप्ट केले वयता. आनी हे जे लोकल लोक सामके लोवस्ट स्ट्रेटाचे जे लोक आसता तेंचेर दुर्लक्ष जाता, तेंचे रिपिटेड जे रेपुटेशन आसा आर शोन टू द डस्टबीन. आतां नाव दीस वन इशू वीच इज बीन टेकन अप बाय वन वॉर्ड मेंबर फ्रॉम नेहरूल माझा वॉर्ड मेंबर तो आणि ही बिलॉंग्स टू द ओडेश्वर फिशरमॅन्स असोसिएशन बाबा अविनाश शिरोडकर म्हणून. आता अविनाश शिरोडकरान एक इश्यू घेतला आणि एक व्हिडिओ व्हायरल केला. दीस पर्टिक्युलर व्हिडिओ ॲक्च्युली दीस इश्यू आय वॉन्टेड माय कलीग विनोद पालेकर टू टेक अप बिकॉज ही वॉज फिशरी मिनिस्टर आणि तो त्या इश्यूचेर चढ माहिती असा. बट दीस इश्यू बीन टेकन बाय वन ऑफ माय वॉर्ड मेंबर्स आणि माझे एरियन खूपशे रापणकर असा, खुबशे ट्रेडिशनल फिशरमॅन्स आसा, हांकां तो रिलेट जाता इशू. आतां बॅन ऑन फिशींग पिरियड जो बॅन आसता नॉर्मली हो बॅन देर इज अ जजमेंट ऑर्डर फ्रॉम द सुप्रीम कोर्ट दॅट दीस बॅन हॅज टू बी फॉर मिनिमम 61 डेज म्हणजे 1 June to 31 July हो बॅन म्हणून सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आसलेली. आतां एमेंडींग दीस पर्टिक्युलर ऑर्डर जस्ट ऑन वन रिप्रेजेंटेशन बाय द बोट ओनर्स मेजर व्हडले जे बोट ओनर्स आसा हेंच्या रिप्रेजेंटेशनाचेर हितून आतां एमेंडमेंट केल्लो आसा. आनी हो एमेंडमेंट करून फ्रॉम 61 डेज हे कमी करून फॉर 15 डेज दे रिड्यूस एन्ड दे आर स्टार्टींग इट फ्रॉम 15th of June to 31st of July 15 दीस हितून तेंच्यांनी कपात केल्ली आसा. आतां दीस इज सिवियरली गोन टू हॅम्पर द फिशींग द ब्रिडींग
आनीक जे नुस्तें येता ब्रिडिंगाक लागून नुस्तें येता पळय हेचेर खुबसो परिणाम जावपाचो हेचेर कन्सर्न्स त्या लोकांनी उक्तायल्ले आसात. ऑल अलॉंग द कोस्ट जितले फिशरमॅन आसात ते राखणकार आसात जावं माकार आसात बारीक पोंडेकार आसात हेंच्यांनी सगळ्यांनी कन्सर्न इश्यू हे केल्लो आसा की आमी रिपिटेडली इतले फावटी वचून सुद्दां सरकार आमचे एकदां आयकना आनी ही ही जजमेंट ही ऑर्डर ही एमेंड करता आनी 15 दीस हितून कमी करता. सिरियसली वी वील बी आवट ऑफ बिजनस इफ सच थिंग कंटिन्यूज. आनी आवट ऑफ बिजनस म्हटल्यार आमकां सगळ्यांक खबर आसतले ड्युरींग दीस पर्टिक्युलर पिरियड जे नुस्तें आसता डीप वॉटर्स ते तांतयां घालपाक लागून कोस्टाक येतात आनी कोस्टाक येता आसतना जर हांकां सगळें नुस्तें सपोज हे धरले फिशींग पिरियड जर एक्सटेंड केलो आनी हे नुस्तें जर धरले जाल्यार देर वील बी नो ब्रिडींग ऑफ द फीश देर वील बी नो लेईंग ऑफ द एग्स. आनी हे करून करून केन्ना विजय कन्सर्न सांगता की फिशलस स्टेट वी आर स्लोली मार्चिंग टुवर्ड्स दॅट कायंड ऑफ अ सिच्युएशन फिश पॅनिंग. आनी हितून तेंच्यांनी खुबसो प्रयत्न केला नॉट ओनली दीस बट दे रिपिटेडली कम अप विथ इश्यूज लायक एलईडी फिशींग. आमच्या विनोद बाबान सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन वचून तो बॅन हाडलो फिशींग एलईडी फिशींगाचेर. एलईडी फिशींगाचेर कांयच जायना मागीर बूल ट्रॉलिंग जाता आनी इतले मेजरली फीश जे आमचे म्हणजे मॅकनायज फिशींग जे चालू आसा हे सिरियसली गव्हर्मेंटान जे विचार करपाचो आसा. दीस पर्टिक्युलर इशू रिलेट्स टू आमचो जो आमी नवो इशू जो सगळ्या गोंयकारा फुडल्यान दवरता वो कंप्लिटली तेका रिलेट जाता आनी सरकारान सहानुभूतीन बारीक लोकां कडेन पळोवपाची गरज आसा. एक आमी वॉट्सएप जावन हे सर्क्युलेट जाता पळय तेजेर पळयता की हू इज हॅपी वीथ दीस लॉकडाऊन पिरियड. सम पीपल आर क्लिकिंग सेल्फीज अशे फोटो दाखयता थोडे आपल्या मिलेर पळयता कितले पैसे उरल्या पळय ते. सो लॉकडाऊन इज लुक्ड एट डिफरंट एंगल्स बाय डिफरंट सेट ऑफ पीपल्स. हायस्ट स्टेट आहा ते एन्जॉय करता दे हॅव गॉट गुड बँक बॅलन्स. पण लो स्टेटाचे जे लोक आसा गरीब लोक जे आसा हे चिंतेन आसा हेंचे कडे सारखो प्रश्न आसा. वो प्रश्न घेवन एकदां हांव निल्लीचे आमचे टॅक्सी भाव आसले हो प्रश्न घेवन सीएमआ फुडल्यान तेंचे रिप्रेझेंटेशन दिले. खुबशे इश्यूज आसा तेंचे सिझन सामको डाऊटान आसा. तेंकां जे क्लायंटेल आसताले दे इज टू कॉल दॅम दॅट वी आर कमींग इन दीस पर्टिक्युलर सिझन आनी त्या सिझनान येवन आमी तुमकां थंयसर रावतले म्हणून हेचेर तेंचो फुडलो प्लॅनींग आसतालो. आतां दे हॅव स्टार्टेड कॉलिंग दॅट वी वील नॉट कम टू गोवा वी आर कॅन्सलिंग आवर फ्लायट्स म्हणून. आतां हेका लागून ट्युरिस्ट सिझन अंधारात आसाच पण हे ट्युरिस्ट टॅक्सीस जे आसा पळय जावं लोकल टॅक्सीस जे आसा पळय हेय अंधारात आसा. हेंच्या फॅमिलीचे सम पीपल डिपेंड ऑन टॅक्सी एज वेल एज देअर गॉट फार्मींग बट सम आर टोटली डिपेंडींग ऑन टॅक्सीस. आतां त्या लोकांचे कशें कितें रिन्युअल आसा लायसन्सीस तेंचे इन्शुरंस हे आसा तेंचे इन्स्टॉलमेंट्स आसा हे सगळे प्रश्न आमी सीएमआ फुडल्यान मांडलेले पण हेजेर अजून आमकां कांयच उत्तर येवंक ना. हेच्या बरोबरूच बाकीचे एलाइड बिजनेस आसा म्युझिशियन्स आसा हे आसा हे बारीक बारीक जे लोक आसा गोंयचे जे आयज खरेंच त्रासान पडलेले आसा हेंचे सगळ्यांची रिप्रेझेंटेशन गव्हर्मेंटा कडेन पावली आसा. हेंचे कडेन जशें एका एप्लिकेशनाचेर 15 दीस बॅन कॅन्सल जाता आनी कम्स डाऊन टू 47 डेज तशेंच हेंचे रिपिटेड तेंच्यांनी पणजे मार सुद्दां खाल्लो. पणजे मार खावन लाठी चार्ज करून आजून थोडे म्हणटा इंजर्ड आसा आजून थोडे घरान न्हिदल्या पण हेचेर तेंकां कांयच फायदो जालो ना. तर हे सगळे इश्यूज आसा गव्हर्मेंटान सहानुभूतीन ह्या लोकां कडेन पळोवपाची गरज आसा. जशें म्हणटा पळय गोंयकार तो सरकार म्हणटा पळय वा खरें गोंयकारांक लागून ह्या सरकारान स्टेप्स उखलपाची गरज आसा आनी एवरीबडी इज एक्सपेक्टेशन व्हडलें चड व्हडलें एक्सपेक्टेशन ना पण मिनिमम इफ दे कॅन गेट समथींग इफ दे कॅन गेट आउट ऑफ दीस. आमचो प्रयत्न आसा की वी टेक दीस मुवमेंट फॉरवर्ड विथ दीस पर्टिक्युलर कॉज. नमस्कार सगळ्या पत्रकार नमस्कार. आसा विजयान उलयला त्या प्रमाणे हे सरकार बेजबाबदार आणि बेताल वागता हाजी उदाहरणां दोळ्या समोर दिसता. गोंया भितर तशें पळोवंक गेले जाल्यार बहुसंख्य हे बहुजन समाजांतले लोक आसा जे कश्टकरी समाज म्हणा राखणकार नुस्तेकार अशा रेनेर अनेक तरेचे काम करपी हे सगळे बहुजन समाजातले लोक आसा आनी हे कष्ट करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात.
आता जे साळगोकरान सांगला त्या प्रमाणे ओझो काळ नुसत्याचो टोपशीर करपाचो या सरकारान प्रयत्न केला. तुम्ही जर पळोवंक गेले जाल्यार पुर्तुगेज काळापासून अशा तरेची बंदी मासेमारी केन्ना जाल्ली आम्ही पळोवंक ना. जर तुम्ही स्वातंत्र्य नंतरच्या काळांत पळयले गेले जाल्यार हो जो नुसत्याची जी बंदी जाल्या आता जे वडे घेवन त्या मत्स्यबंदीचो जो काळ आसा 61 दिसांचो त्या काळान व्हडयो घेवन ते आपल्या कुटुंबाचे पालन पोशण करता 61 दीस. आता त्या 61 दिसां बद्दल दुसरो एक वैज्ञानीक ताका एक दृश्टिकोन आसा म्हणटा तो नुसत्याचो जो एक प्रजनन काळ आसता नुस्तें उत्पन्न जावपाचो जो काळ आसता तो काळ महत्वाचो मानलो वयता. आणि ह्या काळान जर अशा तरेचे LED आणि बुल ट्रॉलिंग अशा तरेची यांत्रिक पद्धतीन जर मासेमारी केली यांत्रिक पद्धतीन जी जी मासेमारी केली वयता ती या 61 दिसां भितर बंदी आसा. आणि ह्या काळान जर ही मासेमारी केली यांत्रिक पद्धतीन तर नवी जी तांतयां घालता नुस्तें ती तांतयां फुटोवन थंय नवीन जे माशांची पैदास जाता ती पैदास एकदम आटोक्यान येतली. थंय जावपाक तो काळ जो आसा तो अत्यंत महत्वाचो काळ आसा. आनी ह्याच काळान ते नुस्तें पैदास जाता आनी ते नुस्त्याची वाड जावपाक आनी आमच्या रापणकार भावांक मेळपाक ते नुस्तें आनी फुडें ह्या बहुसंख्य गोंयचो लोक वो नुस्तें खाणारो लोक आसा आनी मागीर आदींच पयलीं नुस्त्याची वानवां आसा. आनी अशा तरेन जर ते नुस्त्याचे भुरग्यापणारूच जर ती नुस्तीं मारली गेली अंडे जे तांतीं आसा ते तांतींच जर फोडले गेले यांत्रीक पद्दतीन मासेमारी करून जाल्यार फुडें ह्या पारंपारीक नुस्तें मेळटले कशें. ह्या 61 दिसांचो हो जो वैज्ञानीक असो पयली पुर्वापार चलत येयल्लो हो जो काळ आसा त्या काळान खरें म्हणजे अशा तरेची बंदी हाडप हें सरकाराचे बेजबाबदारपणाचें लक्षण आसा. ताका बहुजन समाजाचें कांय पडलेलें ना. हे यांत्रीक पद्दतीन जे मासेमारी करता त्या लोकांचे हीत पळोवपाक म्हाका दिसता हे सरकारान जो बेतालो असो कायदो करपाचो प्रयत्न केल्लो आसा हेचेर काळजीपूर्वक आनी सौहार्दपूर्ण ह्या मासेमारींच्या मत्स्यमारांक सगळ्यांक दृश्टीकोनान घेवन हेचेर एक विचार करपाचो आनी 61 दिसांचो जो काळ आसा तो तसो दवरपाची गरज आसा. आतां सद्या ही कितें सालाजारशाही ना. पुर्तुगेज काळान सुद्दां अशे तरेचे केन्ना आमी जाल्ले पळोवंक ना. कित्याक आमचे सगळे जाणटे सांगता की अशा तरेचे केन्ना केले वचोंक ना म्हणून. आणि आता जर तुम्ही 47 दिसांक कसं जातले प्रजनन त्या नुसत्याचे म्हणून एक सरकारान विचार करपाची गरज आसा. आणि जे पारंपारीक वेवसाय आसा अनेक तरेचे ज्या मतदारसंघातल्यान हांव येतां तो मतदारसंघ बहुसंख्य बहुजन समाजाचो आसा. कष्टकरी लोक आसात शेतकार आसात रापणकार आसात आणि मरे अनेक तरेचे काम रेनेर आसात उदेर आसात अशे तरेचे अनेक कष्टकरी समाज माझ्या मतदारसंघान आसा. सरकाराक एक कळकळीची विनंती आसा की अशा तरेच्या ह्या कष्टकरी समाजाचेर अन्याय करचो न्हू. नीज गोंयकार जे आसात त्या नीज गोंयकारांचे हित लक्षात घेऊन सरकारान हेचेर एक दयापूर्ण अशी नदर दवरून अशा तरेचे हे घातकी अशे जे तुम्ही निर्णय लोकांचेर लादता अशा तरेचे निर्णय लादचे न्हू. आणि या कष्टकरी समाजाचे हित लक्षात दवरून सरकारान योग्य रितीन पावलां उखलपाची आज गरज आसा. आणि ह्या पत्रकारितेच्या माध्यमातल्यान हांव सरकाराक सांगूंक सोदतां
की अशा तऱ्हेचे बेजबाबदार आणि बेताल अशी वागणूक याच्या पुढे करची नो, जेणेकरून केवळ आणि केवळ गोयकारांचे अहित जावपाचो संभव असा, म्हणून परत एकदा याचेर योग्य पूर्वक विचार करचो. आता विनोदा हे जाता गोयकारांक गोयान चड करून ट्रेडिशनल ऑक्युपेशनिस्ट म्हणून आहा तांचेर अन्याय कसो जाता तो तुम्ही सांगितलो. आता गोयकार थोडे भायर काम करपाक गेले, गोयकार थोडे शिकपाक गेले, गोयकार थोडे बोटीर काम करून गेले. सो ऑल दीस पीपल इन डिफरंट प्लेसीस ऑफ द वर्ल्ड are today to be taken under a category of stranded goons, especially because of the lockdown. थोडे आमकां अशें दिसता की सरकार इनसेन्सिटीव, सरकार इज सॉर्ट ऑफ डेफ एंड डम टू देअर प्लीज. आनी गेले दोन म्हयन्यांनी आमी अशें पळयलां की थ्रू मास मिडिया, थ्रू रिप्रेजेंटेशन बाय फॅमिलीज ऑफ सी फेरर्स, बाय दीस गोवा सी फेरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, खूप जणांनी चढ करून तारवटी गोयकारांनी आपली जी स्थिती दॅट वी आर इन डिस्ट्रेस हे सरकाराक सांगपाक कन्विन्स करपाक ट्राय केला. पण आज मेरेन सरकार इज सीम टू बी सेन्सलेस एज वेल एज हार्टलेस, काळीचूच ना सरकारान असे दिसून लागलं. द सरकार इज बिहेविंग लाईक अ वल्चर, म्हणजे मरण जाता त्यांना खूप गीत असता लागीच. तसेच सरकार एक्सटॉर्शन करपाक एक जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते एक कमर्शियल रॅकेट करपाक सरकार इन्वॉल्व्ड आहे. आज काल मुख्यमंत्र्यांनी एक हे केलं, ट्विट केलं की इतले या आठवड्यात सी फेरर येतात म्हणून. ते मुख्यमंत्र्यांना जाणवूंक जाय नाका ते कितले येणार ते जाणं लिस्ट दिवंक जाय, कितले जाणांचे रिक्वेस्ट जे गव्हर्नमेंट ऑफ गोवा आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियान रिफ्यूज केल्या हे सांग म्हणून सांगतात. आणि कितले नॉन गोवन्स जे येतात बिंदास त्यांना कितल्या वाढायले ते सांग म्हणून. सो देर इज अ क्लिअर कट डिस्क्रिमिनेशन बिटवीन गोवन्स, एथनिक गोवन्स आयदर स्टँडर्ड अब्रॉड ऑर सी फेरर्स अँड नॉन गोवन्स आर कमिंग इन टू गोवा फॉर नो रायबल रिझन. आणि आता हे जी एक्सटॉर्शनिस्ट टेंडन्सी सरकारची आहे ती पैसे करपाची आहे म्हणून क्लिअर कट आम्ही त्या पोर्ट सेक्रेटरीला दाखवून दिले कसे ते. हा तुमका एक आता एक इंटरनल कम्युनिकेशन वाचून दिलं ऑफ अ टॉप क्रूज कंपनी टू देअर क्रू एज टू द बिहेवियर ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट ऑफ द गोवन गव्हर्नमेंट बिटवीन महाराष्ट्र अँड बॉम्बे, बॉम्बे अँड गोवा, हाजेर कसे गोंयचो सरकार एक्सटॉर्शनिस्ट वागता. आणि फाल्यां जर कोरोना सोपतकर हे लोकांक पडते जॉब मेळपाची संधीच काबार करता हे कसे करता ते हांव तुमकां दाखयतां. आता एक क्रू रिपॅट्रिएशन एफएक्यू म्हणून असता, तातूंत तुमकां फक्त एक रेलेवंट पोर्शन वाचून दाखयतां. ही एक टॉप कंपनी, कंपनीचे नाव सांगना हांव कित्याक हे कोणे म्हाका दिले ते कळटले ते लोक त्रासांत पडटले. पूण ते एक हे सांगतात वॉट इज द प्लॅन वन्स वी अराईव्ह बाय शिप इन टू इंडिया. सो तांची टीम द टीम इज डिलिजंटली वर्किंग विथ द पोर्ट एजंट इन ऑर्डर टू कम्प्लाय विथ द नेसेसरी प्रोसिजर्स इन मुंबई अँड गोवा. बी अपॉन अरायव्हल इन टू मुंबई द शिप विल अँकर and all Indian crew will be given a COVID-19 PCR test. The process will work as follows. One, authorities will come on board and do the swab PCR test. Two, once completed, you will remain comfortably on board until your test results come back. On an average, this will take 3 days. And 500 hours, that is 3 days. Once the results are available, the ship will... All crew that tested negative will be sent home immediately. ये केन्ना जे हे 29 तारखेचे आहा, म्हणजे हे 2 दीस पहिले कालचे. इफ फॉर सम रिझन देर इज अ पॉझिटिव्ह टेस्ट द
that person will go to a government hospital. हे खंय मुंबई. त्या दिसा पयर विश्वजीत आनी मुख्यमंत्री बोलून बसून बरोबर कंपेर करताले बिटवीन मुंबय आनी गोवा, बिटवीन अदर स्टेट्स एंड गोवा. आरे गोंय म्हणटा ती एक धारावी इक्वल टू गोवा. आनी कसले कंपेर करतात तुमी? बरे आतां गोंयचे पळय. एज ऑफ नाव गोवा हेज अ डिफरंट सेट ऑफ रिक्वायरमेंट्स. ऑल क्रू विल हॅव टू अंडरगो 7-day क्वारंटाईन प्रायर टू गोईंग होम. After 7 days, you will be permitted to return home, where you are required to complete an additional 7-day quarantine from home. We are still working to get the 7-day home quarantine reduced, and we'll let you know if this changes. यहाँ तक के हम तक याद आ, basically ये गोई चे आने मुंबई चे difference. अतः मगर ये समझना ना कि त्याग सी पर है. त्याच देंवतात मुंबय, त्याच देंवतात गोंयांत. डिफरंट एसओपी म्हणटा ते कितें आसा पळय, एसओपी म्हणटा ते कितें, इट इज अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, इट कांट जस्ट कीप चेंजिंग. आय वॉज सरप्राइज दॅट फॉर दॅट कॅबिनेट मिटींग दे डिस्कस्ड एंड डिसायडेड ऑन टू एसओपीज. यू कांट हॅव टू एसओपीज. एसओपी मीन्स स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, इट कॅनॉट बी टू. यू हॅव डिसायडेड ऑन ऑप्शन्स, ऑप्शन्स कॅनॉट बिकम एसओपीज. Anyway, आता तुका हांव मातशें थोडे टायम घेता. आय वील एक्झॅक्टली टेल यू हाव द गव्हर्मेंट इज लाईंग टू द पीपल, हाव इट इज लाईंग टू द मिडिया ऑल्सो, अँड देन यू कॅन आस्क देम. एक म्हणल्यार सरकार सांगता की कितेंय जर जालें जाल्यार एमएचए गायडलायन्स, हे तुम्ही सगळ्यां म्हणजे आयकलां आसतलें. एससीसी चीफ सेक्रेटरी उत्तर दिता, कोण ती ती ही महिला मोहनन उत्तर एमएचए गायडलायन्स. एमएचए गायडलायन्स म्हणटकच सगळें जालें. आतां एमएचएन कितें सांगलां पळया. पयर आमच्या कॅबिनेटान एक डिसिजन घेतलें की एमएचएच्यो गायडलायन्स आमी डायल्यूट करतले. म्हळ्यार होम क्वारंटायन जे कंपलसरी आशिल्लें तें नाका. सो एमएचएच्यो गायडलायन जर नॉन गोवना खातीर डायल्यूट करूंक जाता जाल्यार एमएचएच्यो गायडलायन गोवना खातीर कित्याक डायल्यूट जायना? आसत जाल्यार ना, देट ऑल्सो इज अ क्वेश्चन. सो अंडरस्टँड दीस थिंग. एक कितें तरी चल्लां बाय वीच कशें तरी हे तारवटी येवंकूच नाका, आनी आयले जाल्यार तांकां तांची गोमटी कापप. आतां तारवट्यान तो एकूच इशू न्ही. दुसरे गोंयकार आहा, दुबय जे गोंयकार आहा, तांच्यो नोकऱ्यो गरज्यो आहा, ते लोन घेवन तिकीट काडपाचे आहा. तातले तातूंत तुमी तांकां भितर घेवन गोंयान पावून ताचे वेळेर आनी हजारांनी रुपया घेतात. कसलें हें सरकार, कितें आमी उलयतात? आतां एक पळय तूं हांव की अशें दिसता की 27 मेक कॅबिनेटान डिसिजन घेतलें टू मेक द एसओपी फॉर नॉन गोवन्स सामको लॅक्स. दे डिसायडेड टू चेंज द एमएचए गायडलायन एंड डिसायडेड देर वील बी नो होम क्वारंटायन फॉर नॉन गोवन्स. रेदर अशें दिसता की व्हायरस म्हण तो फक्त गोंयकारांक जाता, नॉन गोवनाक जायना. म्हाका दिसता मुख्यमंत्र्याक अशें दिसता की व्हायरस जर आयलो गोंयांत तो गोंयकारांक घेवन येवंक शकता, नॉन गोवन हाडूंक शकना. बट इफ यू सी द स्टेटिस्टिक्स, मोस्ट ऑफ देम आर कमिंग फ्रॉम आउटसायड, फ्रॉम रेड झोन, हू आर कॉन्ट्रॅक्टिंग द व्हायरस. काल कोलवा कितें जालें? कोलवा लोक लोकांनी मनशाक भायर काडचो पडलो, ज्याणे फक्त टेस्टिंग पूण रिपोर्ट नाशिल्लो तो येवन भोवंक लागिल्लो ऑलरेडी. सो ही इररिस्पॉन्सिबिलिटी जी सरकार दाखयता, हाका दिसता म्हाका सरकार एक्सपोज जाल्लो आहाच. पूण एक मेन एक्सपोज कितें जाला की सरकार गोंयकारांचेर विरुद्ध आहा. इतलो सामको गोंयकारांचेर विरुद्ध कित्याक आसा हाजेर म्हाका दिसता विचार करपाची गरज आहा. आतां एक कितें आहा, ही स्टेट एक्झिक्युटीव कमिटी म्हणून आज स्टेट एक्झिक्युटीव कमिटी सगळें डिसिजन घेता. कॅबिनेट कॅनॉट टेल द स्टेट एक्झिक्युटीव कमिटी एनिथींग. फर्स्ट थिंग वी शूड नो, कॅबिनेट कॅन एडवायज द चीफ मिनिस्टर हू इज द चेअरमॅन ऑफ द स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. हू कॅन देन एडवायज द एससीसी? दे कॅनॉट टेल द एससीसी. फ्रॉम द रिकॉर्ड वी कॅन अंडरस्टँड दॅट द ऑटोनॉमी ऑफ द एससीसी इटसेल्फ इज compromise. There is no autonomy for
एसईसी आणि जी डिसिजन घेतात ती हेल्थ रिलेटेड डिझास्टर सिच्युएशन घेऊपाची असता एसईसी आला किती झाले हा एसईसी इज टेकिंग डिसिजन बेस्ड ऑन पॉलिटिकल एंड इकॉनॉमिकल रिझन्स कोण तरी सांगता कॅबिनेट डिसाईड करता आणि एसईसी डिसाईड चेंज करता असे लावून घेत ना आता हे पळय तू हो जो एसओपी केला की एसओपी किती म्हणता आणि एमएचए गाईडलाईन्स किती म्हणता स्टेट्स कॅन ऑल्सो डेव्हलप देअर ओन प्रोटोकॉल विथ रिगार्ड्स टू क्वारंटाईन अँड आयसोलेशन एज पर देअर असेसमेंट सो हु इज असेसिंग क्वेश्चन कम्स हु इज असेसिंग सरकार सांगता एमएचए हॅज गिव्हन भायले जे गोयकार येऊ शकतात तांकां आळवपाक तांकां त्रास करपाक कितें आहा ते एमएचएचेर पास करतात पण एमएचए सो लॉकडाऊन 5 म्हणटा तो येवपाचो आहा आता परांच्या नंतर ज्यो गाईडलाईन्स येवपाच्यो आहा आय थिंक तातूंतल्यानूच तर सर्वान जाल्लें जालें पी के मिश्रा स्टेटमेंट अरे लोकायुक्त सेम गव्हर्नमेंट इज सेइंग दॅट ओनली गॉड कॅन सेव गोवा हाजे अर्थ कितें तो सांगू शकता प्रमोद सावंत कांट आता हे कॅबिनेट मिनिस्टर जे बसून एसईसीक सांगतात आणि डिसिजन घेतिल्ले खंयच्या दिसा 23 एप्रिलाक पेड इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन म्हणतात ते डिसिजन आणि घेतिल्ले एमएचएन घेऊन आले ते तुम्ही चेक करा आफ्टर द कॅबिनेट मिटींग ऑफ April 23rd साधा अर्थ किती जाता की कॅबिनेट मिनिस्टरचे डिक्टेट्स ऐकून एसईसी डिसिजनां घेता आता एक आम्ही तकलेन धरून जाय की सारांश असो जाता की सरकाराक दिसता की स्ट्रँडेड गोवन्स हु आर अब्रॉड विच इन्क्लूड्स सी फेरर्स विच इन्क्लूड स्टुडंट्स हेच व्हायरस घेऊन गोयांत येवपाचे आहा हे सरकार आमकां सांगूंक सोदता विच इज कंप्लिटली फुलिश आणि 33 वर्षांच्या हिस्ट्रीन आम्ही खूप डिफेक्शन पहिली खूप पहिले पण केन्नाच आम्ही गोयचे मुख्यमंत्र्याक पप्पू म्हणिल्लो कडे ऐकूंक ना हांव ताका म्हणूंक सोदना पण हे दिसांनी आवाज जाल्लो आहा कित्याक गोंयकारांकूच प्रश्न पडला अरे कोणा खातीर सरकार हो कोणा खातीर सरकार आसा आणि तेन्ना प्रश्न येता वेदर इज इट अ क्राईम टू बी अ गोवन इन गोवा म्हणून आम्ही ते हॅशटॅग क्राईम टू बी अ गोवन इन गोवा म्हणतात ते आम्ही एक्सपोज करपाचे आहात आणि आमचो आता डिमांड आहात डिमांड आम्ही गोवा स्पेसिफिक एसओपी जावचो हो आम्ही मागतात गोवा स्पेसिफिक एसओपी म्हणजे कितें की दुसऱ्यांक जे भशेन नेगेटिव्ह जातकच घरा वचूंक मेळटा ते गोंयकारांकूय नेगेटिव्ह जातकच घरा वचूंक मेळूंक जाय हे फेसिलिटी क्वारंटाईन म्हणटा काय इंटरनॅशनल हाका हातून पसून डब्ल्यूएचओनूय ते कशेंच बसना डब्ल्यूएचओ कितें सांगता कन्फर्म्ड असिम्प्टोमॅटिक ऑर मायल्ड केसीस दे कॅन इवन गो होम फॉरगेट पॉझिटिव्ह अँड मायल्ड विचार असिम्प्टोमॅटिक दे कॅन गो होम सो अशें जेन्ना आसा तेन्ना म्हाका दिसता सरकार क्लियर कट गोंयकारांक त्रास दिवपा खातीर फुडें सरिल्लो आहा डिस्ट्रेस गोंयकार म्हणून जे आसात आमी एक एमएचए हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे गाईडलाईन्स आल्या 24 तारखेक तातूंत म्हणलेलें कितें की दोज हू आर अंडरगोईंग ह्युमन हांचे खातीर गाईडलाईन्स मातश्यो डायल्यूट करूं येता म्हाका दिसता इच एंड एवरी गोंयकार हू इज स्टँडर्ड अब्रॉड इज गोईंग थ्रू दीस डिस्ट्रेस सो ही शूड बी ट्रिटेड एज दॅट अँड ही शूड बी नॉट इवन टोल्ड टू पे टेस्टिंगाचे पैसे ताणी डिझास्टर मोडचे नाल्यार डिझास्टर फंड नाल्यार स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड म्हणटा ते आसात अंडर द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट पॉलिसी आणि डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन ऑफ 2019 सो आमचो डिमांड असो आहा की एक इमिजिएट रिपॅट्रिएशन आणि रेस्क्यू प्लॅन सरकारान लोकां फुडें हाडचो आणि एक क्रॉस पॉलिटिकल टीम कोऑर्डिनेट करपाक घालची नाल्यार आपलेच ते मंडळ घालचे मंडळांक काय खबर ना मंडळां बंडल जाल्ली
सो अशे स्थितीन आमी हे ई ऑनलाईन कॅम्पेन सुरुवात करतात. आमी सरकाराक वॉर्निंग दिवंक सोदतात की जे सरकार एक कोण कोण मंत्र्यांक उभे करून ते उलोवपाक लायता पळय, इट इज व्हेरी क्लियर देर ऑन अ लीश. ते एकले वचून येवन प्रेस कॉन्फरन्स घेतात, तांचे सायडीन कोण तरी बसचो पडटा बाउन्सर. सो हे जे तुमी करतात हे स्केअर अँड स्मियर टॅक्टिक्स म्हणटात ताजे आमी वेटरन. वी हॅव गॉन थ्रू ऑल दीस. गोयकारां खातीर उलोवपा खातीर आमी भिवचे ना. वी वील सी दॅट द ऑनर ऑफ गोवा अँड डिग्निटी ऑफ गोयकार्स इज रिक्लेम. वी वील एक्सपोज द गव्हर्नमेंट अँड इट इज व्हेरी क्लियर दॅट विश्वजीत जे आज उलयता ताजेर अशें दिसता की मुख्यमंत्र्या कडेन एक्झीट लॉकडाऊन पॉलिसी म्हणटा ती ना. गोयच्या मुख्यमंत्र्या कडेन लॉकडाऊन सोडपाचो आहा ताका, ताका सामकी खाज आहा सगळ्यांक बेगीन सुरवात करपाक. पूण ही डज नॉट हॅव अ एक्झीट लॉकडाऊन पॉलिसी. नो बडी इन गोवा नोज हू इज ॲडवायझिंग हिम. ही डज नॉट नो हाऊ मेनी कार्स आर कमिंग इन टू द स्टेट. काल जी आझिलान धुमशाणां जाल्यान तातूंत 800 ट्रक पत्रादोडीच्या भितर सरले, हाजे ताका कांय रिकॉर्ड ना. तो म्हणटा कांय ना. वेर इज द मेकॅनिझम टू मॉनिटर? आज जे म्हणटा की कॅपिंग जावचे. माय डिमांड इज वेर डज द चीफ मिनिस्टर रीच द कंक्लुजन दॅट कॅपिंग नाका म्हणून? डज ही हॅव अ मेकॅनिझम टू मॉनिटर दीस? हाऊ कॅन देर बी डिफरंट एसओपीज फॉर डिफरंट पीपल? सो हे जे डिस्क्रिमिनेशन जे करतात ते खंयच्या कायद्यार करतात? वॉट इज द स्टेट ऑफ अवर फायनान्सीस टुडे? आजचे नॅशनल गेम जातले म्हणटा आनी कितें म्हणटा. वॉट इज द स्टेट ऑफ अवर फायनान्सीस टुडे? आय फील दॅट दीस चीफ मिनिस्टर इज नॉट इन अ पोझिशन टू मॅनेज द स्टेट. ही हॅज नॉट सेंट एनी आयपीपी प्रोपोजल टू द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर टू दीस गव्हर्नमेंट टू क्लिअर. पास करतात, ताचे फुडें कितें जाता? सगळी आज आमी पळयल्या ती नी जर्क रिएक्शन. आनी गोंय चलोवपाक तो अपयशी ठरला. बीजेपी सरकार सदां एंटी एम्प्लॉयमेंट पॉलिसी आसता तांची. एन्ड आय फील ही इज नॉट अ मॅन फिट टू गव्हर्न. अशे सिच्युएशनान ही हॅज एबडिकेटेड. सम ब्युरोक्रेट्स आर डिक्टेटिंग, चीफ मिनिस्टर इज एबडिकेटिंग, एन्ड ओपोजिशन लायक अस आर रिटॅलिएटिंग. एन्ड वी वील कीप रिटॅलिएटिंग अंटील वी गेट जस्टीस. सो दीस हॅशटॅग क्राईम टू बी गोवन इन गोवा क्वेश्चन मार्क, वी वील बिगिन दिस कॅम्पेन. अवर प्रिलिमिनरी फोकस इज टू गेट स्ट्रँडेड गोवन्स अब्रॉड फ्रॉम अब्रॉड बॅक. मे दे बी तालवटीज, मे दे बी स्ट्रँडेड गोवन्स आर वर्किंग अब्रॉड. ते गोंयकार तांणी परते येवपाक जाय. होम क्वारंटाईन म्हणटा ते जे मायनस केला पळय, ते होम क्वारंटाईन मायनस कित्याक केला असू शकता? दोन कारणां असू शकतात. एक, ते जे येतात त्यांना होमूच ना. हा मुख्यमंत्र्यांनी ते असं म्हणणार ना तुम्हाला, दे आर कमिंग टू देअर सेकंड होम म्हणून. आता आमकां सेकंड नी, आमकां थर्ड, फोर्थ, फिफ्थ, आमकां होमूच ना गोंयांत. सो होम क्वारंटाईन खंयचो घालतलो? सो रोखडे कॅबिनेटान डिसिजन घेतले होम क्वारंटाईन काढपाची. कोणाक? जे दुसऱ्या स्टेटीतले गोंयांत येतात तांकां. पूण जे खुद्द गोंयकार आहा ताका गोंयांत परतो येवपाक ताका कायदे घालतलो. सेव्हन डेज इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन म्हणटा. अँड यू जस्ट सी हाव द टॉप क्रूज लायनर कंपनीज आर टॉकिंग अबाउट गोवा. सो गोंयचे नाव सारखे इंटरनॅशनल लेवल मुख्यमंत्री काबार करतात. आणि हांगा कितें करता? फक्त पंप करता आपल्याक सगळें बरें आहा म्हणटा. आज तुझो मंत्रीच म्हणटा यू आर नॉट केपेबल म्हणून. मंत्री सांगता ही कॅनॉट डू टेस्टिंग. तूं म्हणटा सगळें बरें आहा. म्हणून एकल्यान कोणें तरी म्हणलां की इन अमेरिका देर इज अ ट्रम्प, इन गोवा देर इज अ पंप म्हणून. हूज पंपिंग हिमसेल्फ? बाबा सगळे आपले बरेच आहात असे जाऊ शकना. हा मागता सेमर एलिमेंट्स विदिन द रुलिंग पार्टी ऑर विदिन द इस्टॅब्लिशमेंटेड रूल्स, बिकॉज देर इज मोर दॅन द गव्हर्नमेंट, देर इज समथिंग बियॉइंड द गव्हर्नमेंट इन गोवा. दे शूड सी रिझन. गोवा आमची आमकां हांसतात लोक कितें चल्लां काय म्हणून. एसओपी म्हणटा तो दिसाक दिसाक चेंज कसो जावंक शकता? आरे इट्स अ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, इट कांट चेंज ओवर नायट. You can't say there will be a separate SOP for Maharashtra yesterday and today you suddenly see that I am back in love with Maharashtra. Are goncha tarvadyan ujun melen proper delegation melpak mayra chief secretary or chief minister
नारायण राणे जो चलो ये पड़े कैंडिडेट घून तो मुख्यमंत्री फोटो घता पेपर कहते सरकार गो सरकार सावंतवाड़ी चो ये आज गो घटक राज्य दिशा गोयकार विचार करपाची गरज आसाटल नॉट मोर हजेर खबर कर लॉकडाउन फाइव खातीर इमिजिएट रिपेट्रिएशन एंड रेस्क्यू टीम फॉर सी फेरर्स एंड स्ट्रँगलर्स ते केन्नाच्यान इमिजिएट करपाक इमिजिएट जावपाक काल जे सांगता पळय की इतले गोंयकार येतात म्हणून ते गोंयकार सरकारान हाडूंक ना ते तांचे चार्टर करून ते येतात ते पयशे दिवन हांगा येतात कितले गोंयकार येवंक जे सोदतात ज्यांच्यो कंपनी तांकां हाडूंक सोदतात तांकां रिफ्यूज केला ताजे लिस्ट दिवचे मुख्यमंत्र्यांक हांव चॅलेंज करता तांकां एक बोट अशी आहा की 5000 लोक बरोबर येवपाचे तिका रिफ्यूज केल्ले हांव आय डोंट नो टू गो इन क्रेडिट लेट हिम से की करूंक ना रिफ्यूज मागीर हांव तुका लिस्ट दिता कोणा कोणाक रिफ्यूज केला ते So there has been a news where even those cruise lines, the director Murmuga Porta, but they can't do anything because there are some things. That is what it is. There are who are into these rackets of trying to extort from these companies crores of rupees and forcing them into institutional quarantine against WHO guidelines, against the government of India's policies, and against what happens in Bombay and what happens in Goa. Why should it be different? गोयान टेस्ट करून जर तुका एक नॉन गोवन जो स्केटींतल्यान गाडये चलून येता तो जर निगेटीव जाता आनी ताका जर घरा वचूंक मेळटा जाल्यार तारवटी कित्याक न्ही रे ताजी स्थिती कितें जाल्ली आहा तारवटेची तो थंय बसून क्लॉस्ट्रोफोबीक त्या रुमान तो पिसो जावपाक पावला आसतलो म्हळ्यार हांव मागता गोंयकारांक सगळ्यांक आमदारांक आपले फोन करचे चड करून ते आमदार जर रुलींग पार्टीचे आहा जाल्यार तांकां विचारचे बाबा तुमचो सरकार पावला खंय काय म्हणून आज एक चांदोरचे बायल फोट चेक कर फोन केला विचारले आमदारांक की बाबा किती जाता तांचे कडेन पैसे कित्याक घेता तो म्हणटा ते दिताय न्ही ते दिता म्हणटा तुमकां कितें दिता अरे दिना ते तुमी तांचे कडेन काडटा तुमी तांचे यू आर स्नॅचिंग इट फ्रॉम देम ती म्हणटा ओके ना कोण मागता ना कंपनी दिता न्ही तूं कितें हांगा म्हणटा ते हांगा ते दोन दिसांनी येताले म्हणून सांगताले म्हणून कितें जालें काय म्हणटे येतले येतले फाल्यां येतले म्हणून पडलें ताणें तें सांगिल्लें आहा रिकॉर्ड जाल्लें आहा इज दीस जस्टिफायड नथिंग कॉल्ड पेड क्वारंटाईन ऑन द कॉन्ट्ररी Oil. Be free. Do it through that disaster management fund or the mitigation fund. Why should they pay 2000 rupees? Goaikaran farik pato korun hai, sarkar mana to raha. Pahile hai, title hai, tu member. He announced that 4000 would come. Ta ki da tanga goyan yo chen nishat dista laga. बरे इलेक्शन करूंक जाय म्हणून इलेक्शनाक मार खातलो म्हणून इलेक्शन इतलें इजी ना तें स्वाम्यान सांगिल्लें आहा डिसेंबर 20 पर्यंत बंद म्हणून देवळां स्वामी बी ओगीच सांगनात ते ताकाय खबर आसतलें की हें इतले बेगीन सुरवात जावपाची लक्षणां ना म्हणून म्हणून हांव मागतां की एक्झिट लॉकडावन पॉलिसी म्हणटा ती सरकारा कडेन आसा काय म्हणून ते स्पेल आवट करची आनी मुख्यमंत्र्याक एक चान्स आशिल्लो मनोहर पर्रीकराचो असो चमचो कसो आपल्यान मुख्यमंत्री जालो असो न्ही ही हॅड अ चान्स टू बिकम समथींग मच बिगर दॅन इवन पर्रीकर मच बिगर दॅन गोवाज फर्स्ट चीफ मिनिस्टर इफ यू हॅड टू बी व्हेरी सारखो नॉन पार्टीजन इफ यू हॅड टू टेक एव्हरीबडी इन टू कॉन्फिडन्स केरला मुख्यमंत्र्याची इमेज खंय पावल्या ती पळय म्हज्या देशान केरला फर्स्ट हे ताणें एटिट्यूड दवरलो तर गोंयांत गोंयकार फर्स्ट हो जर एटिट्यूड दवरिल्लो सगळ्यांक आमकां बरोबर घेतिल्ले कोण ताका पोट दाखोवंक शकनाशिल्लो कलेक्टीव रिस्पोन्सिबिलिटी जे कन्सेप्टाचे म्हाका पसून हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाक रायट नाशिल्लो आय कुड नॉट पॉयंट आउट टू हिम हाउ मच नाउ द गव्हर्नमेंट इज कलेक्टिंग मनी मनी सपोज बी कमिंग फ्रॉम द सेंटर हाउ मच मनी वी कॅनॉट सी एनी मनी दॅट द गव्हर्नमेंट इज स्पेंडिंग ऑन कोविड एंड डू यू हॅव एनी
See, I am asking simple things. Forget governments, that 20 lakh crores part which is going to come. That won't come with it. That is going to be as much of a dream as the 15 lakhs per head, it looks like, which was promised in 2014. Goa government ta kay na re kal tan sala be demanded of Amit Shah. Amit Shah kade demand karu shakta ki ne bolli pakada hobe tarila demand kartale. Okay, atho samtalo ya ikatle ki ne bolle tale. Another issue is that, like the health minister spoke about the issue of capping. Minister Lobo has said Maharashtra border the bomb karan tare this because of and the itunani increasing number of cases. You are saying that. See, Minister Lobo and Minister of Honorable Council, Health Minister, are symptomatic of the marketplace-like fights which are seen in the cabinet. And subsequently, they have to face something called a BJP fire brigade. The fire brigade tells him next day to say there was no fight and all is well. And to I kaha, so. गांधी मार्केट प्रति सोलो कहानी विश्वजीत काल खी कपाजदादी सामला सत्य उलयला खबर ना विश्वजीत ये सत्य उलवीत रहा फायर ब्रिगेड ना एवरीथिंग ओके नो कैपिंग फायर सामने विश्वजीत क्रेडिबिलिटी बदली एज हेल्थ मिनिस्टर विश्वजीत आज क्लियर कट संगले हाँ मॉनिटरिंग मेकैनिजम ना जे आवाज डिमांड केला पण तो ते सांगता बट इन अ युफेमिस्टिक मॅनर ही नॉट सेइंग इट इन दॅट मेनी वर्ड्स बट इट मीन्स दॅट सेकंड आमच्याकडे टेस्टिंग कॅपॅसिटी ना ते मशीन मधून येऊ ना आणि हे लॉकडाऊन सोडून एक्झिट लॉकडाऊन एक्झिट ते उलयतात आणि जात तिथल्या या म्हणतात अरे किती आहे कोणी येऊ शकता गोया आणि सगळी हॉटेलं चालू हा आता हॉटेलं चालू जाऊ लागले आणि गव्हर्नमेंट बिंदास अनाऊन्स करता की टूरिझम बंद कितें फटी मारता तें गोंयकारांक सगळें आज तुका सांगता हांव अशी स्थिती जाल्या की सरकार उलयता तें सत्य काय हें एप्रील फूल काय कळना हें पूण मेयान आसा मरे मेयान एप्रील फूल जाता काय म्हणून लोक चिंतूंक लागले अशी स्थिती जाल्ली आहा की सरकाराचेर एब्सोल्यूट ट्रस्ट लोकांचो गेल्लो आहा प्रॉब्लम But the chief minister says otherwise. That is why my second question to him is, who is advising him? See, you cannot just make a statement. I cannot just talk here all these things. Whatever I have talked, I have studied here. But somebody has advised me. I have checked up with somebody in this fact. I can't just not come into my head. So he cannot just talk like this. Somebody must be advising. He should tell the people of Goa. Who is this advisor of his? Who says that a Goan cannot come back to Goa? But an outsider can come bindas, that's the question. What kind of advice? Puncho to the column. Second, Asha, that the virus Goinkarus gave you a lot. Asha, that the this time, those born in Goa will bring the virus back. So, Taka Asha, ni marne, where was it born? I don't know. But is it a bias against those born in Goa? Very clearly looks like it. सावंतवाडीच्या मनशांक इतले वेलकम आहा आणि गोंयच्या मनशांक ना कळत ना मरे केले ते इज इट नॉट सिरियस थिंक इज दॅट डॉक्टर डेफिनेशन बाय इटसेल्फ इज ऑल्सो देर इज लॉट दॅट कॅन बी डिस्कस्ड इन इट डॉक्टर वापरूंक मेळटा काय ना त्याचे मग एक कोण तरी घेऊन धाडिल्ले कळत सो असो ताजो फ्री यूज जाऊंक जायना डॉक्टरचो One thing I want to ask you. This is not a simple thing. People, big doctors are dying in hospitals. Person, an astrologer, whom I used to read every Sunday, he has died of COVID. So astrologers, doctors, anybody, it is not anything. There is no, it takes care of everyone.
Without we cannot. We should be careful in what we talk. But I think I also agree with Justice Mishra that only God can save Goa at the moment. God and a very alert and proactive citizenry must be very consciously suspecting everything that this government does. We have reached this state. So much of grand disillusionment in everything because it's because of the anti-people policies of this government. So I don't know whether we are celebrating statehood or mourning it. I wanted to ask you one thing. Now a lot of allegations have been made, including you, of these agents and all. Plus allegations have been made by one of about the ministers themselves responsible, including Michael Lobo, responsible for bringing these outsiders and keeping in their constituencies in hotels and all. Being part of the government, do you find there any truth in this? He has directly accused Michael Lobo. See, I have one thing. I don't want to get into Michael Lobo's thing, but I know one thing for sure. One thing for sure that there is a big influx of people who are non-Goans, who have nothing to do, who are coming to their second homes, who are not only coming to their second home, who are renting, which are even hotels. They have got capacity to do it. See, Bombay is hot. Bombay is red zone. Everybody wants to come to Goa. And Chief Minister has put a red carpet for him. I don't know what type of a economic model our Chief Minister is thinking of. But it's not possible for them to come unless they have very, very strong... They have to have strong protection. See, there is a charge by my colleague Reginald that ruling party's relatives, Soyere and BJP, तांका सगळे मेळ्ळे म्हणून आणि तांचे खातीर हे होम क्वारंटाईन काढला म्हणून ते तांकां होमूच ना गोंयांत सो तांकां हॉटेल उडी गेले पूण म्हाका दुसरो प्रश्न आहा होम क्वारंटाईन काढला गोंयकारांचेर पोल हाडपाक काय म्हणून कित्याक आमी मागता कितें की तारोटे घाल टेस्ट कर आनी तांकां होम क्वारंटाईन घाल म्हणून ते होम क्वारंटाईन ऑप्शन किल करपा खातीर हे केला काय काय म्हणून हो प्रश्न आमकां पडटा Because you have to suspect every motive, every decision of this government. By and large, patently, this government is anti-Goan. And this is unfortunate that we have to say this on the statehood day. This 60 days also for it. That is notification that there is 60 days for now, Kalda. 15 days. 29th minute, you order something. Clearly, well, it is for 47 days. Okay. 47 days. Scientist day. 29 May 2020. No, but what they were saying is that this 15 day itun gele apay the itun mix. Apun ekar hai yaar, this saman fixing ha. Usse sabay the media lagar. Khaya ke usse gele khaya na. Usse sabay ha. But aata financial fish ban period dalo. Usse aata bhai lagar. Formalin padte hain thi. Formalin aaj testing khaya gele. Amje bada lagar testing facility state of the art lab adil. Suresh Prabhu Foundation shon dalo. प्रधानमंत्री सेम आ गवर्नमेंट इन पावर सेम आ हाँ ना दे टेस्टिंग लेबोरेटरी किया हाडूंग ना किया हाडूंग ना काय कोणाकडे जाने खातात पैसे आता फुडे जर फॉर्मेली ना जे नुसते म्हणून आयले म्हणून झाले तर वी विल लेट सी व्हॉट दिस लॉकडाऊन टेल्स अस अदरवाइज वी विल बी प्लेइंग अ व्हेरी ऍक्टिव्ह रोल इन एक्सपोजिंग दिस गवर्नमेंट फॉर देअर डबल स्पीक